या चॅनलवरती म्हणजे माझ्या चॅनलवरती फर्स्ट व्लॉग मी अपलोड करणार आहे. आता थोड्याच वेळात आय गेस एका तासाभरात 12 वाजतील आणि 31 तारीख म्हणजे उद्या माझा आणि सौरभच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरूनच एक्साइटमेंट लेवल काय आहे ते कळत असेल. लिटरली आमचा काहीच प्लॅन नाही आहे, मीन्स ॲनिव्हर्सरीचा काहीही प्लॅन नाही आहे, पण हा व्हिडिओ जो मी करते आहे त्यामुळं ही सगळी एक्साइटमेंट मला वाटते. तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. गाईज, मी माझ्या पहिल्याच व्लॉगच्या पहिल्या मीन्स इंट्रोडक्शनलाच असं चंपी केलेल्या केसांमध्ये का बसलेली आहे ह्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला या दिवसभरात मिळूनच जाईल आय गेस. तर काय होतं आहे पुढे आपण पाहत राहूया. आत्ता सध्या तरी 12 वाजण्याच्या दरम्यान आम्ही केक कटिंग करणार आहोत. सध्या तरी एवढाच प्लॅन आहे. लिओ, से हाय लिओ. हा केक सौरभने मला नकळत आणला होता आणि त्याच्यावरती नाव पण फक्त माझं एकदाच लिहिलं होतं त्यांना. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे साधारणपणे 10 वाजले. मी उठले थोडं आधीच पण ब्लॉग करायला मी विसरले होते. रात्रीपासूनच रात्र म्हणजे सकाळपासून रात्रीपासून खूपच विशेष मेसेजेस येत आहेत लोकांचे, रिलेटिव्हचे, फ्रेंड्सचे. खूप 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 छान वाटतं आहे, खूप ओव्हरवेलम वाटतं आहे. असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती अखंड राहू दे. या सगळ्या विशेषमुळे खूप मीन्स आनंद तर आहेच आहे आमच्या दोघांना, पण त्यामुळे अजूनच आमचा आनंद द्विगुणित होतो आहे. खूपच छान वाटतं आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. खूप खूप थँक्यू. खूप धन्यवाद. आत्ता 1:30 वाजलेले आहेत. माझी आत्ताच आंघोळ झालेली आहे. स्वयंपाकामध्ये आज काहीतरी गोड बनवावं असं आम्ही ठरवलं होतं. फर्स्ट टाईमच मी असा गोडाधोडाचा स्वयंपाक करणार होते किंवा पुरी भाजी असा स्वयंपाक करणार होते. आज जेवणामध्ये आपण तांदळाची खीर, पुरी, बटाट्याची येल्लो कलरची भाजी आणि भात आणि फोडणी दिलेलं मस्त वरण. तर अर्थातच मी एकटीने हा स्वयंपाक नाही केला आहे. आजीला मी खीर करायला सांगितलं होतं कारण ती खूप सुंदर खीर करते. आणि हो, मी म्हणजे आंघोळ मी नंतर केली आहे स्वयंपाक केल्यानंतर. खरं तर हे चुकीचं आहे, पण काय होतं आहे उन्हाळ्यामुळे स्वेटिंगच इतकं होतं आहे की स्वयंपाक झाल्यानंतर मला आंघोळ करणं खूप मस्त होतं. त्यामुळं हे सगळं सिक्वेन्स हा असा आहे कामाचा. चला आता आम्ही जेवणार आहोत. बघूयात सौरभला कसं वाटतं आहे जेवण, किंवा आवडतं आहे की नाही, काय म्हणतो आहे आपण बघूयात. आहा हा, मस्त. बघू शकता तुम्ही हा स्वयंपाक आज केलेला आहे. मस्त पोळी, भाजी आणि खीर आहे तांदळाची. आजीची स्पेशालिटी आहे हे. रिपू, कसं झालंय जेवण? गाईज, माझ्या केसांचा अवतार बघताय, खूपच विचित्र दिसतोय ना. ॲक्च्युली काय झालं, परवा मी एक हेअरकट करायला गेले. त्याआधीपर्यंत माझे हे पुढचे जे केस आहेत ते पूर्ण एक फ्लिकसुद्धा नाही, एकदम स्ट्रेट हेअर असतात आणि फक्त डीप यू कट असतो मागून. तर म्हटलं यावेळेस काहीतरी चेंज करूया, थोडंसं म्हणजे चेहऱ्याला काहीतरी वेगळापणा येऊ दे. यासाठी मी हेअरकट नवीन करायला गेले. ज्या ठिकाणी गेले त्या सॅलॉनच्या ओनर तिथे नव्हत्या. मी फोन केला होता त्यांना ॲक्च्युली. त्या म्हटल्या की माझे असिस्टंट करतील. मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून गेले. त्यांनी माझा हेअरकट केला. मी त्यांना म्हणजे एक फोटो दाखवला होता. मला माहितीसुद्धा नाही आहेत की कट कुठले असतात, ॲडव्हान्स कटला नावं काय असतात. मी त्यांना विचारलं की हा हा कट करायचं असेल तर काय, म्हणजे कुठला कट आहे हा. तर त्यांनी मला सांगितलं हाफ फिदर, जिथे पुढे फिदर कट होता आणि मागे स्टेप कट किंवा लेअर दिल्या जातात मागच्या केसांना. तर पुढे तर त्यांनी आहे बघा हाफ फिदर कट तर केलेला आहेच त्यांनी पुढच्या केसांचा, पण मागच्या केसांचं त्यांनी फक्त बॉटमला स्टेप दिसतात.
आणि जे की बिलकुलसुद्धा सूट होत नव्हतं. एक असं वाटत होतं की फ्रंट हेअरला आणि बॅक हेअरला दोन वेगळे वेगळे हेअरकट दिलेले आहेत आणि ते सूट होत नव्हतं. त्यासाठी मी त्यांच्या ओनरला फोटो पाठवला, मागचा फोटो काढून, की हे असं असं झालेलं आहे. तर एकदम पोलाइटली मला म्हटलं की तुम्ही या, काही हरकत नाही, मी तुम्हाला रिपेअर करून देते हेअरकट जो आहे तो. आता मी त्यांच्याकडे चालली आहे, काय होतं आहे बघूयात की ते रिपेअर करून देत आहेत, तो चांगला होतो आहे का आणखीन काहीतरी बिघडतो आहे, हे काय हे दिसत आहे. हे इथंपर्यंत त्यांनी फिदर आहे आणि हे डायरेक्ट स्ट्रेट एक हेअर दिसत आहे. कसं सूट होईल ते, म्हणजे खरंच ते एकदम बरोबर नाही वाटत आहे पाहायला. बघूयात, आता मी जाऊन तर येते, काय होतं आहे बघूयात. मी हेअरकट करून आले आणि असा काहीसा आपला हेअरकट दिसतो आहे. बॅकने असा दिसतो आहे, पण मला लेंथ खूपच सॅक्रिफाईस करावी लागली आहे, खूप हेअर माझे कट झाले आहेत खालून. इथे मला लिओला आंघोळ घालायची होती, असं तर तो कधीच आंघोळ घालू देत नाही, त्यामुळं त्याला पाण्यात खेळवता खेळवता आंघोळ घालावी लागते. त्याला लिटरली पाणी खायचं असतं चावून चावून. आमचं आता आवरून झालं आहे, आम्ही बाहेर मंदिरात जाणार आहोत आणि त्यानंतर थोडं बाहेर खायला सुद्धा जाणार आहे. असे मी इयरिंग्स वेअर केले होते पण मला ते खूप ओव्हर वाटायला लागलं, असं वाटत होतं की मी लग्नाला चालली आहे की काय. मी आता ते काढले, फक्त हे चोकर एक ठेवलेलं आहे आणि आता आम्ही जातो मंदिरात. आम्ही गेले 10-15 दिवस माझ्या आईच्या घरी राहतो आहे, त्यामुळं सौरभचे कपडे तिकडे नव्हते जसे म्हणजे बाहेर जाण्यासारखे, फक्त घरातले कपडे आम्ही घेऊन गेलो होतो. त्यामुळे आत्ता आम्ही आमच्या घरी आलो आहे चेंज करायला. आता आज आई पप्पा ट्रिपवरून येतील, मग आम्ही उद्या इकडे येणार आहे. देवाचं दर्शन करून आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. मंदिरामध्ये जायला आम्हाला खूप लेट झाल्यामुळे जास्त काही व्हिडिओ करता नाही आले आणि तसं हॉटेलमध्ये जायला सुद्धा आम्हाला थोडं लेटच झालं. रात्रीच्या वेळी फिरायला मला आणि सौरभला खूप आवडतं. त्यात बारामतीचे रोड खूपच मोकळे असतात आणि झाडं खूप असल्यामुळे खूप छान वाटतं फिरायला. आई पप्पा काश्मीर ट्रीपवरून आत्ता रिटर्न येणार आहेत, त्यामुळे हे दोघं घराबाहेर बसून त्यांची वाट पाहत आहेत. What are you doing? गाईज, ॲनिव्हर्सरी माझी आणि सौरभची होती पण रोमांस मात्र या दोघांचा चाललं आहे. लिओला फक्त अटेन्शन लागतं आणि त्याला त्याच्यासमोर दुसरा कोणाचाही लाड केलेला अजिबात आवडत नाही, तो लगेच जलस फील करतो. बघितलं. हॅलो गाईज, आमचा दोघांचा दिवस खूप छान गेला आणि आता मी थकले पण आहे, तो पण थकला असेल. जाऊ दे, आता मी मुद्द्यावर येते. ॲक्च्युली हा दिवस आता संपत आलेला आहे आणि मला काहीतरी कन्फेस करायचं होतं तुमच्या सगळ्यांसमोर सौरभला. तर मला सांगायचं होतं की सौरभने मला माझ्या अप्स अँड डाऊन्समध्ये खरंच खूप साथ दिली आहे आणि ही साथ मला त्याच्याकडून लाईफ टाईमसाठी पाहिजे आणि मला खरंच खूप इमोशनल वाटतं आता हे. जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये खूप जास्त डिस्ट्रॅक्टेड होते तेव्हा सौरभने मला खूप छान हँडल केलं आहे आणि खूप इम्बॅलन्स होते मला त्याने बॅलन्स केलं आहे. तर हेच आज मला तुमच्या सगळ्यांसमोर कन्फेस करायचं होतं.
Okay, thank you, Saurabh. I love you so much. I love you, people.